नुकतेच बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा परिसरातील आर्ट गॅलरीमध्ये अनेक विविध चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सध्या या आर्ट गॅलरीमध्ये नाशिकहून मानसी विश्वास सागर यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुढील 15 दिवस असणार आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे रिअलिस्टिक पद्धतीचे हे चित्र आहेत. त्याचप्रमाणे बदलापूर शहरातील तसेच विविध शहरातील चित्रकारांसाठी बदलापूर आर्ट गॅलरी ही एक पर्वणीच ठरत आहे. या चित्रकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक मौल्यवान संधी मिळते आणि या गोष्टीचं श्रेय द्यायचं म्हणजे ते संपूर्ण श्रेय जातं माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना. कारण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून निधी आणून बदलापुरातील इतर शहरातील कलाकारांसाठी त्यांनी ही आर्ट गॅलरी सुरू केली आहे. या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून बदलापूरकरांना विविध असे चित्र पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी देखील हे चित्र पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे बदलापूर शहरात देखील असेच मोठे चित्रकार होतील असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तिचं नावच मुळात बदलापूर आर्ट गॅलरी, ही बदलापूरकरांची आर्ट गॅलरी आहे. मी या ठिकाणी फक्त प्रयत्न करतोय, परंतु खूप आनंद होतो की गेल्या 3 वर्षामध्ये दर 15 दिवसांनी या ठिकाणी एक नवीन एक्झिबिशन लागतं. आज या ठिकाणी मानसी सागर यांचं एक्झिबिशन लागलेलं आहे. नाशिकवरून येऊन यांनी इथे एक्झिबिशन केलेलं आहे. याहून आपल्याला आनंदाची गोष्ट अजून काय असू शकतं की नाशिक, पुण्या, सांगली, साताऱ्यासारखे आर्टिस्ट फाईन आर्ट केलेले बदलापूर आर्ट गॅलरीला आपल्या चित्रांचं प्रदर्शन करतात आणि विक्री करतात. त्यामुळं मला निश्चित आज आनंद होतो की या ठिकाणी जी चित्रं त्यांची जी पाहिली ती वेगवेगळ्या प्रकारची चित्रं आहेत आणि निश्चितच बदलापूरकरांना चित्र बघण्यामध्ये आनंद होईल. आणि मी सातत्याने सांगतो की या आर्ट गॅलरीमुळे बदलापूरच्या आर्टिस्ट लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्याहून पलीकडे की या ठिकाणी बदलापूर शहरातल्या ज्या जवळच्या शाळा आहेत तशी हे विद्यार्थी नियमित इथे येऊन ही चित्रकला बघत असतात, आर्टिस्ट लोकांची कला बघत असतात. त्यामुळे बदलापूरला नवीन नवीन होतकरू कलाकार चित्रकार या ठिकाणी जास्तीत जास्त घडतील अशी अपेक्षा करतो. आणि आर्ट हे नेहमीच सर्वश्रेष्ठ असतं, त्याच्यामुळे या ठिकाणी मानसी सागर यांनी जे एक्झिबिशन भरवलेले त्या एक्झिबिशनला मी शुभेच्छा देतो. आणि हे 15 दिवस चालणारं एक्झिबिशन आहे, निश्चितच आपण सर्वांनी या आर्ट गॅलरीला भेट देऊन एक्झिबिशनचा बघण्याचा लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. यावेळी चित्रकार मानसी विश्वास सागर यांनी त्यांच्या चित्रांसंदर्भात अधिक माहिती देखील दिली आहे. मी मुख्यतः नाशिकवरनं आलेली आहे. नाशिकलाच मी शिक्षण घेतलं आहे माझं पूर्ण. जी डी आर्ट पास आउट झाल्यानंतर मी आता मास्टर्स करते आहे आणि ॲज अन आर्ट टीचर म्हणून जॉब करते नाशिकलाच. इथे जे पेंटिंग्स डिस्प्ले केले आहेत हे सगळे माझ्या सुरुवातीपासूनची कामं आहेत. म्हणजे माझी सुरुवात कशी झाली चित्रकला या क्षेत्रामध्ये, तिथून नंतर आर्ट जर्नी म्हणजे पुढे पुढे जाताना रिअलिस्टिक टू ॲब्स्ट्रॅक्शन हे कसं होत गेलं हळूहळू बदल, त्याचा सगळा डिस्प्ले मी स्टेप बाय स्टेप इथे मांडलेला आहे. हे पहिलं चित्र जे तुम्ही बघता आहात हे चित्र बदलापूर आर्ट गॅलरीचं ऑक्टोबरमध्ये 2020 या सालामध्ये जो ऑनलाईन कॅम्प झाला होता तेव्हा कोविडमुळे सगळेजण घरी बसून होते आणि वैतागलेले होते. तर बदलापूर आर्ट गॅलरीचा हा एक चांगला कॅम्प होता ऑनलाईन. घरी बसून प्रत्येकजण आपले आपले पेंटिंग्स करत होते. तर हा इंडियन हेरिटेज म्हणून पेंटिंग मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्कल्पचर दाखवले डान्सरचं आणि डान्स हा एक इंडियाचा बेसिक कल्चरल फॉर्म आहे असं मला वाटतं, जरी मी चित्रकार असले तरी. सो मी तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नेमकं चित्रामध्ये वैशिष्ट्य काय आहे? चित्रांचं वैशिष्ट्य हे सांगता येईल की रिअलिस्टिकमध्ये माझा जास्त कल असतो आणि रिअलिस्टिकमधून मग ॲब्स्ट्रॅक्शनकडे गेलेली आहे. पण माझा बेसिक फॉर्म जो आहे मी फिगरेटिव्ह वर्क करते किंवा बॉडी फॉर्मला घेऊन मी काम करत असते किंवा न्यूड पेंटिंग आपण त्याला म्हणू शकतो. गेली 12-13 वर्ष मी ह्याच फॉर्ममध्ये काम करते आहे आणि माझे मास्टर्स आणि पी एच डी पण ह्या फॉर्मला घेऊनच करते, कारण हा जरा वेगळा फॉर्म आहे.
प्रत्येक आर्टिस्ट अकॅडमिकमध्ये हे शिकत असतो, पण तोच विषय मुख्य आणि आपल्या कलेचं मेन फॉर्म म्हणून शक्यतो कोणी घेत नाही, कारण थोडासा हा वादग्रस्त विषय आहे किंवा त्याला थोडी डेअरिंग लागते. सेलेबल विषय हा नाही आहे, सेल होईल की नाही अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून शक्यतो कोणी आर्टिस्ट हा फॉर्म घेऊन पुढे जात नसतो. पण माझा तो मूळ आवडीचा आणि औत्सुक्याचा भाग असल्यामुळे मी त्या फॉर्मला घेऊन गेले 12-13 वर्ष काम करते आणि पुढेही वाटेल तोपर्यंत मी करत राहणार. नंतर त्याच्यात ॲबस्ट्रॅक्शन आलं तर मी ते पण ॲक्सेप्ट करणार. आणि नाशिकवरून येऊन तुम्ही आज इकडे बदलापूरमध्ये चित्रांचं प्रदर्शन भरवलं आहे. अजून पण असे शहर आहेत त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या आर्ट गॅलरी आहेत, बदलापूरच ही आर्ट गॅलरी का तुम्ही निवडली? ॲक्च्युली मी बरेच नॅशनल इंटरनॅशनल लेवलला माझी चित्र डिस्प्ले झालेली आहेत, पण बदलापूर शहरामध्ये येण्याचं कारण कमी ह्या आर्ट गॅलरीबद्दल मी ऐकलं होतं. म्हणायला गेलं तर बदलापूर हे थोडंसं मुंबईच्या बाहेर आहे असं म्हटलं जातं, पण या ठिकाणी मला मुद्दामून यावं असं वाटलं कारण घोरपडे सरांनी एवढी सुंदर संकल्पना डेव्हलप केलेली आहे आणि इतकी सुंदर गॅलरी बदलापूर आर्ट बदलापूरसारख्या शहरामध्ये इतकी सुंदर आर्ट गॅलरी आहे हे मला बघून फार कौतुक वाटलं आणि मुद्दामून मला इथे लावावं असं वाटलं, कारण इथे असलेली सगळी ही टीम जी काही टीम आहे बदलापूर आर्ट गॅलरीची ती खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांचा जो उद्देश आहे की लोकांनी चित्र साक्षर झालं पाहिजे, की लोकांपर्यंत चित्र गेली पाहिजे, कारण नेहमी फक्त मुख्य मुंबईमध्ये किंवा जहांगीर किंवा नामवंत ज्या गॅलरी आहेत तिथेच सगळे जातात असं नाही, तर आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही जी कन्सेप्ट ही मला आवडली आणि म्हणून मी नाशिकवरून इथे येऊन माझे चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. चित्रांचं वैशिष्ट्य हे सांगता येईल की रिअलिस्टिकमध्ये माझा जास्त कल असतो आणि रिअलिस्टिकमधून मग ॲबस्ट्रॅक्शनकडे गेलेली आहे, पण माझा बेसिक फॉर्म जो आहे मी फिगरेटिव्ह वर्क करते किंवा बॉडी फॉर्मला घेऊन मी काम करत असते किंवा न्यूड पेंटिंग आपण त्याला म्हणू शकतो. गेली 12-13 वर्ष मी ह्याच फॉर्ममध्ये काम करते आहे आणि माझे मास्टर्स आणि PhD पण ह्या फॉर्मला घेऊनच करते, कारण हा जरा वेगळा फॉर्म आहे. प्रत्येक आर्टिस्ट अकॅडमिकमध्ये हे शिकत असतो, पण तोच विषय मुख्य आणि आपल्या कलेचा मेन फॉर्म म्हणून शक्यतो कोणी घेत नाही, कारण थोडासा हा वादग्रस्त विषय आहे किंवा त्याला थोडी डेअरिंग लागते. सेलेबल विषय हा नाही आहे, सेल होईल की नाही अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून शक्यतो कोणी आर्टिस्ट हा फॉर्म घेऊन पुढे जात नसतो. पण माझा तो मूळ आवडीचा आणि औत्सुक्याचा भाग असल्यामुळे मी त्या फॉर्मला घेऊन गेले 12-13 वर्ष काम करते आणि पुढेही वाटेल तोपर्यंत मी करत राहणार. नंतर त्याच्यात ॲबस्ट्रॅक्शन आलं तर मी ते पण ॲक्सेप्ट करणार. ॲक्च्युली मी बरेच नॅशनल इंटरनॅशनल लेवलला माझी चित्र डिस्प्ले झालेली आहे, पण बदलापूर शहरामध्ये येण्याचं कारण कमी ह्या आर्ट गॅलरीबद्दल मी ऐकलं होतं. म्हणायला गेलं तर बदलापूर हे थोडंसं मुंबईच्या बाहेर आहे असं म्हटलं जातं, पण या ठिकाणी मला मुद्दामून यावं असं वाटलं कारण घोरपडे सरांनी एवढी सुंदर संकल्पना डेव्हलप केलेली आहे आणि इतकी सुंदर गॅलरी बदलापूर आर्ट बदलापूरसारख्या शहरामध्ये इतकी सुंदर आर्ट गॅलरी आहे हे मला बघून फार कौतुक वाटलं आणि मुद्दामून मला इथे लावावं असं वाटलं, कारण इथे असलेली सगळी ही टीम जी काही टीम आहे बदलापूर आर्ट गॅलरीची ती खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांचा जो उद्देश आहे की लोकांनी चित्र साक्षर झालं पाहिजे, की लोकांपर्यंत चित्र गेली पाहिजे, कारण नेहमी फक्त मुख्य मुंबईमध्ये किंवा जहांगीर किंवा नामवंत ज्या गॅलरी आहेत तिथेच सगळे जातात असं नाही, तर आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही जी कन्सेप्ट ही मला आवडली आणि म्हणून मी नाशिकवरून इथे येऊन माझे चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. संगणक प्रशिक्षणासाठी एकच नाव बदलापूर शहरातील एकमेव नाव डीटेक कॉम्प्युटर्स. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोप्या भाषेत शिकवणारे शिक्षक, माफक फी, सोयीच्या वेळाही आणि हो वेगवेगळ्या ऑफर्सचाही फायदा घ्या. कोणत्याही एका कोर्स सोबत 2 कोर्स मोफत. 100% प्लेसमेंट सपोर्टही दिला जातो बरं का. ऍडव्हान्स टॅली विथ GST, ऍडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, ऑटोकॅड, डिप्लोमा इन फायनान्शियल अकाउंटिंग विथ बँकिंग फायनान्स सर्व्हिस अँड टॅक्सेशन. स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर बदलापूर शहरातील सगळ्यात पहिलं आणि विश्वसनीय इन्स्टिट्यूट म्हणजेच डीटेक कॉम्प्युटर्स.